हे गाइस, कसे आहात सगळे? सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये. खूप दिवसाने आवाज किती क्लिअर येईल मला आयडिया नाही, कारण की मी आहे हायवेला. सो आम्ही जात आहोत दूर. फर्स्ट टाईम मी ट्रॅव्हल्सने ट्रॅव्हल करणार आहे. सो येस, आणि विदाउट फॅमिली. मी थिंक की विदाउट फॅमिली मी फर्स्ट टाईम ट्रॅव्हल करते. आणि मला सोडायला बघा कोण आलंय. हाय बोल. आता ह्या दोघी मला हायवेला सोडायला आलाय. आणि काय छोटा पॅकेट. से हाय अभिरा. सगळ्यांना हाय. ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब. बरं, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब करा. बोल बोल. आता आम्ही बसची वाट बघत आहोत, जी बस मला घ्यायला येणार आहे. कुठे जाणार आहोत ते तुम्हाला कळ. बस सोबतच मी मधूचा वेट करत होती. सो ती पण आली आहे. बिचारी काम करते उभं राहून. सो येस, आता आम्ही बसमध्ये आलो आहोत आणि हेच काम चालू आहे, वर्क फ्रॉम बस. आणि आता वी आर वेटिंग फॉर खुशबू अँड राहुल. सो आता सोलापूर स्टॉपचा वेट करतोय. बस मस्त आहे, म्हणजे ठीक आहे. मला अजूनपर्यंत तरी चांगलं वाटतंय बसमध्ये. लेट्स होप, फक्त मला काही फिलिंग्स गडबड नाही व्हायला पाहिजेत. हा हा, या त्यांना, ते दोघच आहेत आमचे. हाय खुशबू, किती रे आई क्या. सो इथे असं सीन झालेला की आम्हाला दोघींना, मला आणि माधवीला, मळमळायला लागलेला, कारण की बाहेर केमिकल्स अँड ऑलचा एवढा डेंजर वास येत होता. सो राहुलने आमच्यासाठी लिंबू मागवले होते बाहेरून जे येतात. आणि मला फर्स्ट टाईम कळलं की ही ट्रिक आहे. लिंबाच्या स्मेलने फ्रेश वाटतं आणि मळमळणं थांबतं आणि इट ॲक्च्युली वर्क्स. सो मला नंतर बरं वाटत होतं. सो पहाटेचे वाजलेत 6 आणि आम्ही येऊन पोचलो डेस्टिनेशनला. सो आम्ही आलो आहोत लग्नासाठी. हाय गाईज, सो आता आम्ही पोचलो साताऱ्याला, सईच्या गावाला. इथे माझं काय माहिती काय झालं, डोळा माझा सुजला आहे झोपल्यापर्यंत. सो आता आम्ही थोडस रेस्ट करणार आहोत, 1 आवर तरी ऍटलीस्ट. सो आम्ही फ्रेश असू पूर्ण दिवस लग्नासाठी. आज आणि नवरी भेटायला आली आम्हाला. सो आम्ही आवरून रेडी झालो आणि मंचिंग करतो. आणि हिचं खाण्याची स्टाईल बघा, जी एवढी भूक लागलेली हिला. सो येस गाईज, आता आम्ही रेडी झालो आहोत आणि आता आम्ही ट्रॅव्हल्सचं वेट. हां, आणि आता आम्ही निघालो आहोत सईच्या घराकडे, म्हणजेच नवरीच्या घराकडे. आणि हां, सॉरी, आय गेस मी विसरली की सांगायला की आम्ही कुठे आलो आहोत. रात्रीचं खूप जरा ट्रॅव्हलिंग खूप जास्त हेक्टिक झालं. सो आम्ही आलो आहोत साताऱ्याला, वाकळवाडी, सईच्या लग्नासाठी, जी की आमची कॅलिग आहे. कुठे तू लॉगिंग स्टार्ट केली? Thank you.
माझ्या बायकांनी आज लावायला लवकरात लवकर चालू करायचे बरं का, वेळ अगदी कमी राहिलेली आहे. मोठं मिळेल ज्या सेवासाने होती होत्या त्या सो आता मी आली आहे इकडे जिथे रुखवत मांडलं आहे. मस्त मांडलं आहे रुखवत, जे असं म्हणजे बेसिकली आमच्या इथे पण असं रुखवत मांडतात म्हणजे पुण्या साईडला. सो बघू म्हणजे काय काय सिमिलर आहे, काय काय थोड्या गोष्टी वेगळ्या आहेत, म्हणजे थोडे रिच्युअल्स वेगळे आहेत, बाकी ऑलमोस्ट सगळं मला तर सिमिलर वाटलं तसं बघायला गेलं तर. आणि येस ऑलमोस्ट सगळे रिच्युअल झाले होते, फक्त हे फायनल बाकी होतं आणि मी एंगेजमेंटचं शूट करायला विसरून गेली. सो सॉरी फॉर दॅट. हे गाईज, सो आमचं आता झालं आहे लग्न वगैरे सगळं, जेवढं जेवढं जमलं आणि जेवढं जेवढं आठवलं तेवढं शूट केलं, कारण की सगळं एकाच दिवसात फंक्शन होते. सो थोडं आमचं पण गोंधळ झालं. जेवण वगैरेचं शूट केलं आहे गाईगेस, हां केलं आहे. आता हॉल पूर्ण खाली झाला आहे आणि आम्ही वेट करत आहोत आमच्या बसचा जी मुंबईसाठी रवाना होणार आहे. इट्स नाईस एक्सपिरियन्स. सई हिला खूप जास्त मजा आली, ही आता नेहमीच ट्रॅव्हलने ट्रॅव्हल करणार आहे. काय हुआ, तब्येत खराब होते. कल ऑफिसको छुट्टी चाहिए तुझे? हां Hope you like and enjoy the vlog. Thanks for watching. Do like, share and subscribe to our channel.